नमस्कार मित्रांनो, मी सागर चव्हाण। मित्रांनो, आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर पाहण्याच्या अगोदर आपण सर्वांनी कृपया हेडफोनचा वापर करावा असं मी आपल्याला वारंवार सांगत असतो। मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये फॅमिली सेक्सबद्दल माहिती मिळते किंवा मी माझ्या जीवनातले सत्यकथन सत्यवर्तन आपल्यासमोर सादर करत असतो हे आपल्या सर्वांना तर आता ठाऊक झालेलं आहे। मित्रांनो, मी आज आपल्याला माझ्या शाणू काकीला आज करायचं ठरवलं आहे, ठोकायचं ठरवलं आहे, तर ते कशाप्रकारे शाणू काकीला आज मी ठोकतो याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे। चला तर पाहूयात मित्रांनो, कसा होता आपला पुढचा भाग। आज माझ्या मनामध्ये सकाळपासूनच शाणू काकाबद्दल विचार घोळत आहेत। शाणू काकी मला आज खूपच सुंदर दिसत आहे। सकाळी सकाळी तिनं नहावून आंघोळ करून एकदम खूपच सुंदर टवटवी दिसत आहे। एखाद्या ताज्या फुलासारखी मला तिनं दिसत आहे, पण तिचं लक्ष माझ्याकडे नाही। पण आज मला तिला ठोकायचं आहे हे मी माझ्या मनोमन ठरवलं आहे, आणि तिला कशाप्रकारे घराच्या बाहेर काढायचं किंवा तिला घरात जाऊन ठोकायचं हे आता मी याचा निर्णय घेणार आहे। आणि असं करता अशामुळं मी तिच्या मागेपुढे इकडे तिकडं थोडं मी येरझारे मारत आहे, कारण शाणू काकीचा नवरा म्हणजेच माझा काका ते घरामध्येच आहे। आज बाहेर जातो का नाही याच्याबद्दल मला अजिबातच काही माहिती नाही। मग मी तसंच सकाळी सकाळी 8:30 तिच्या घरामध्ये गेलो आणि काकीला सांगितलं, अगं काकी मला चहा तर करून दे ना, मला चहा प्यायचा मूड झाला आहे। मग काकीने माझ्याकडे वळून पाहिलं आणि म्हणाली, सागर बस ना, तुला चहा करून देते, काही अडचण नाही। मग मी बसलो आणि चहा प्यायला लावलो। मग तिनं माझ्या हातामध्ये कप देतानाच मी तिच्या हाताला हळूच चिमटा काढला। तिनं माझ्याकडे पाहिलं आणि तिनं काकाकडे एकवार पाहिलं, पण काकाच्या लक्षात नव्हतं, कारण आम्ही मायलेकराचं नातं असल्यामुळं आमच्यावर कुणाचं शंका घेण्याचं कारणच नव्हतं। काकाचे तोंड तिकडं झालेलं बघून मी हळूच काकीच्या गाराला चिमटा काढला आणि तिला खुरणेच इशारा केला की मला आज तुला ठोकायचं आहे। काकी हळूच लाजल्यासारखी हसली आणि खाली मान घातली आणि ती आपल्या किचनमध्ये पळून गेली। मी पण बोलता बोलताच काकीच्या पाठोमाग किचनमध्ये गेलो आतमध्ये आणि सरळ तिच्या कमरेमध्ये हात घातला आणि तिला गच्च मिठी मारली, पाठीमागून धरली। मग तिनं हळूच माझ्या कानात सांगायला सुरुवात केली, अरे तुझा काका बाहेर आहे, तुला कळतं का तू काकाच्या समोर असं करायला लागला असं कसं व्हायचं, आपण मायलेकर आहोत, आपल्याला इज्जतीचं काय होईल। मी पण तिला तशाच हळूच आवाज सांगितलं, काकी आज मला तू हवी आहेस, मला खूपच आज मला तू आवडली आहेस आणि तू आज खूप टवटवी दिसतेस, आज मला तुझ्यासोबत झोपायचं आहे, तू काही कर, मला काही सांगू नको। काकीने सांगितलं, थांब जरा, तुझ्या काकाला कुठंतरी बाहेर पाठवते, मग तुला तू आपला कार्यक्रम साधून घे, आता तू काही माझं ऐकणार नाहीस मला हे कळून चुकलेलं आहे, कारण तुझ्या येजाऱ्या आणि तुझी नजर बघून मला सकाळीच मी ओळखून घेतलं की तुला काय पाहिजे आहे आणि काय नको आहे। आणि तसं म्हणता म्हणता तिनं हळूच माझ्या गालावर चपटी मारली आणि म्हणाली, तू बाहेर जाऊन बस, मी तुला काहीतरी खायला आणून देते। माझा वेळ जाता जात नव्हता, पण अशातच 12:30 वाजले, त्यावेळीस काकीनं काकाला कुठेतरी पाठवून दिलं वाटतं आणि मला फोन केला, म्हणाली, सागर लवकर ये, तुझा काका गेला आहे, तोपर्यंत आपलं तुझा कार्यक्रम उरकून घे। मग मात्र मी वेळ न घालवता पटकन तिच्या घरामध्ये गेलो, तिच्या बेडरूममध्ये आतून कडी लावली आणि तिला कर्कचून घट्ट मिठी मारली, तिच्या ओठाचा ताबा घेतला आणि तिला कर्कचून चावायला सुरुवात केली। मग शाणू काकी मला म्हणाली, अरे सागर काय करतोस, माझे होठ लाल करून टाकशील किंवा होठ माझे सजून टाकशील, तुझ्या काकाला कळलं तर काय होईल, मी बाहेर केले आहे असं त्यांनासुद्धा कळेल, त्याच्यामुळं थोडं सावधगिरीनं घे, दमानं घे, एवढं आधाशासारखं करू नको। मग मात्र मी सोडायला तयार नव्हतो आणि मी तिचे बॉल जोरजोरानं दोन्ही हातानं दाबायला सुरुवात केली। तिची साडी पटकन फेडून टाकली आणि तिचे दोन्ही बॉल मी माझ्या ताब्यात घेतले। एका हातानं बॉल दाबत दुसरा बॉल माझ्या तोंडामध्ये घेतला आणि मी कचकच तिला आवळून दाबत होतो। तिनं मात्र आता कुठल्या प्रतिकार न करता तिनं शांत राहिली होती। मी सगळं कार्यक्रम उभ्या करत होतो, मी माझे कपडेसुद्धा बराबर उरकून काढले आणि मी माझ्या शाणू काकीला पूर्ण उघडंनागडं केलं आणि तिला घट्ट मिठी मारली। तिचे उरोज माझ्या छातीवर दबले गेले होते आणि दुसऱ्या हातानं मी तिच्या दोन्ही टांगड्या फाकवल्या, दोन्ही मांड्या बाजूला केल्या, विलग केल्या आणि तिच्या पपईवर माझा हाताचे बोटं फिरवायला सुरुवात केली होती। मी माझ्या हाताचे बोटं तिच्या नाजूक भागावर फिरवताच तिच्या अंगामध्ये शहारा उमटला आणि मला वाटलं की ओलसर जागा झाले, म्हणजे माझी शाणू काकीसुद्धा माझ्यासाठी खूपच आतुर झाली होती। मग मात्र मी वेळ घालवला नाही आणि शाणू काकीला असं उचललं आणि बेडवर उचलून परत झोपू दिलं आणि तिचे दोन्ही टांगड्या बाजूला केल्या आणि माझ्या बाबूरावला तिच्या पपईचं सुराग दाखवून दिलं आणि माझ्या बाबूरावचं टोक तिच्या बिळावर ठेवून
मी हळूच तिला धनका दिला. एका धनक्याखानीच माझा पूर्ण बाबूराव तिच्या आतमध्ये गायब झाला होता, कारण तिनंसुद्धा पूर्ण ओलीहुली झाली होती. तिच्या पाकळीच्या आतमध्ये तिच्या पपईमध्ये खूपच गरमी झाली होती. मी मात्र ठोकायला सुरुवात केली. मी आता मागला पुढला विचार करणार नव्हतो. मी माझ्या तोंड तिच्या ओठामध्ये गुंतवलं आणि एक हात तिच्या मानेच्या खाली घातला, दुसरा हात तिच्या बोलावर ठेवला आणि दोन्ही पाय बाजूला करून मी धनाधन तिला दणके द्यायला सुरुवात केली. आता तिचे दोन्ही पाय माझ्या कमरेवर उभा राहिले होते. तिच्या दोन्ही पायानं माझ्या कमरेवर घट्ट मिट्टी मारली होती. मला दणके द्यायलासुद्धा अडचण होत होती, म्हणून मी तिचा एक पाय उचलला आणि माझ्या खांद्यावर घेतला आणि दुसरा पाय तिचा तिने माझ्या कमरेवर ठेवला. आता मात्र मी जोरजोराने दणके द्यायला सुरुवात केली होती. मी माझा बाबूराव, भला मोठा बाबूराव, तिच्या बेंबीला जाऊन धडका देत होता. तिनं मात्र आहू करून पूर्ण आमची खोली आमच्या दोघाच्या वातावरणानं, दोघाच्या श्वासानं मद्यधुंद झाली होती. काम वसनेनं अंधाधुंद झाली होती. तिथं फक्त आमच्या दोघाचा नाजूक मादक सुतकार मिळत होता. काकीनं मात्र आज लवकरच पाणी सोडून दिलं होतं आणि आता मी माझ्या दणके जसे देत होतो, दणक्यागणीस पचापच पचापच असा आवाज जोरजोराने येत होता. आता तिचे दोन्ही पाय मी माझ्या खांद्यावर घेतले आणि तिला पूर्ण असं छोट्या लेकरासारखं वेगळं करून तिला मुडपून तिला मी माझ्या जोरजोराने माझ्या जोर लावून मी ठोकत होतो. आज मात्र माझं मन शांत होत होतं. आज माझ्या मनाची इच्छा पूर्ण होत होती, कारण आज मी सकाळपासून माझ्या शानू काकीवर खूपच फिरा झाला होतो. तिनं इतकी सुंदर दिसत होती की मला आज तिला खाऊन टाकावंसं वाटत होतं. आज माझ्या सकाळपासूनची मनाची इच्छा खरंच तृप्त होत होती आणि मी मात्र माझं मनसोक्त आनंद सुख उपभोगत होतो. मी माझ्या घरामधल्या अशा या झवाड्या बाया, झवाड्या रांडा, त्यांना मी कचाकच दाबून पूर्ण मन लावून आणि जोर लावून चांगलं जोर लावून ठोकत होतो. आता माझंसुद्धा पाणी याच्या मार्गावर होतं आणि मी तिला तोंडाने कानामध्ये इशारा केला की काकी, माझे पाणी सुटतं आहे, कुठं देऊ, तोंडात देऊ का घालू टाकू, आतमध्येच टाकून देऊ. ते म्हणाले, कर सुरुवात, तुझं मन आज तू आज खूपच तापलेलं दिसतो, तुला जेवढं करायचं तेवढं कर. मी मात्र जोरजोरानं परत जोर लावला आणि माझा पूर्ण बाबूराव तिच्या काळजाला धडका देत जोरजोर माझ्या वीर्याचा जोरदार फवारा तिच्या आतमध्ये सोडला आणि तिचे दोन्ही पाय मोकळे करून सोडले आणि मी मात्र तिच्या पोटावर निश्चित पडून राहिलो. खूपच समाधान झालं होतं, खूपच शांत झालं होतं. शाणू काकीसुद्धा एकदम धाप लागली होती. तिलासुद्धा खूपच दम लागला होता. तिनंसुद्धा शांत झाली होती, डोळे मिटले होते आणि तिनं मला दोन्ही हातानं घट्ट मिठी मारली होती. तिच्या पायाची मिठी कमरेवर आणि तिच्या हाताची मिठी माझ्या पाठीवर पडली होती. तिनं असं मला एखाद्या लहान लेकराला पकडावं असं घट्ट मिठी मारून धरली होती. मी मात्र शांत तिच्या पोटावर असं पूर्ण होतो. माझा बाबूराव तिच्या बिळामध्ये पूर्ण शांत झाला होता. आता मला खूपच हायसं वाटलं, खूपच मोकळं मोकळं वाटलं. मित्रांनो, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नंतर पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करू शकता. धन्यवाद मित्रांनो, भेटूया दुसऱ्या भागामध्ये.